आप देख रहे न्यूज 24 कर्नाटक एंड महाराष्ट्र। बीदर जिला भालकी तालुका बिजली विभाग के लापरवाही की वजह से दो बेजुबान जानवर की मौत। अटरगा ग्राम पंचायत अंतर्गत किसान प्रदीप बाबूराव पाटिल अपने खेत में भैंस चराते वक्त बड़ा करंट लगने की वजह से दो भैंस की जान चली गई। किसान 10 फीट पीछे थे, इसीलिए उनकी जान बच गई। मेकर पुलिस थाना प्रभारी सूर्यकांत करंजे वारदात की जगह पंचनामा किए। इस वक्त किसान श्रीकांत बिरादार, अनंत तांबोलकर, हनुमंत गायकवाड़, हनुमंत कुंभारे, दत्ता बिरादार, गणपत सूर्यवंशी, संतोष कुंभारे। किसान का 2 लाख रुपए का नुकसान होने की वजह से केबी के ऊपर बड़ी नाराजगी जताई। देखते रहे न्यूज 24 कर्नाटक महाराष्ट्र। कम से जो जवाबदारी लापरवाही मैं याच्यावर संबंधित अधिकारी यावा कोणी सकाळ पासून आतापर्यंत कोणी आले आता नाही आतापर्यंत कोणी आले तिथं पोलीस थाना प्रभारी पोलीस थानेवाले आले पंचनामा केले पुन्हा तहसीलचे लोक आले पंचनामा झाले जसकामध्ये जीवाले कोणी आले याला तयार नाही तिथं कोणी आले आतापर्यंत शासनाची लापरवाही काय अडचण आली शासनाची काय लापरवाही या ठिकाणी अटरगा परिसरामध्ये अटरगेच्या बाजूला बाबूराव पाटील यांच्या शेतामध्ये मोठी लाईन एसटी लाईन या ठिकाणी झाडाला काही कारणावस्त खराब वायरिंग झाल्यामुळे सर हे जे वायरिंग होते बरेच दिवसापासून लटकळलेले या ठिकाणी खांबावरती का अगोदर चांगलं होते सर सप्लाय बरोबर व्यवस्थित नसल्यामुळे या ठिकाणी बाबूराव पाटील यांच्या दोन्ही म्हशी कम से कम 1-1 लाखाच्या 2 म्हशी असे आहे ते त्यांच्या शेतामध्ये चारण्यासाठी या ठिकाणी आले होते। परंतु टायमिंग लाईटचा टायमिंग वेळेवर न होता करेक्ट न देता या ठिकाणी म्हशी करंट लागून या ठिकाणी म्हशी करंट लागून जागेच्या जागी पॉईंटवर 2 म्हशी कम से कम 1 लाख रुपयाची 1 म्हैस होती आणि 2 म्हशी या ठिकाणी विद्युत खांबाला खाली अर्थिंग होऊन या ठिकाणी मरण पावलेले आहे।